नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. मावळची जागा भाजपच्या वाट्याला घेऊन शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी द्यावी, भाजप कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. पुण्यातील मंचर येथे 200 फूट बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाची अखेर झाली सुटका. महाराष्ट्राची आधुनिक वाल्मिकी गदिमा यांचे सुपुत्र आणि गदिमा साहित्य कला अकादमीचे विश्वस्त श्रीधर माडगुळकर यांचं निधन. आणि महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ. आता बातम्या सविस्तराने. आगामी लोकसभा निवडणुकीत युती झाली असली तरी मावळची जागा भाजपच्या वाट्याला घेऊन शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते, त्यावेळी सर्व नगरसेवकांनी त्यांची भेट घेऊन याबाबतचं निवेदन दिलंय. यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन जगताप समर्थकांनी मावळसाठी दावा केला होता. मावळ लोकसभेचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना युतीची उमेदवारी दिली तर त्यांचा नक्कीच पराभव होईल. या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. लक्ष्मण जगताप हेच युतीचे सक्षम उमेदवार ठरतील. जगताप यांना उमेदवारी दिली तर ते प्रचंड मतांनी निवडून येतील, त्यामुळे मावळ लोकसभेची जागा भाजपला सोडवून घ्यावी, तसेच लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. खरं तर जर लक्ष्मण भाऊंना जर उमेदवारी असेल मावळ मतदारसंघामधून, जर पिंपरी चिंचवडचे शहराचे खऱ्या अर्थाने ते शिल्पकार आहेत आणि मावळ मतदारसंघाचं हे मतदान जर पाहिलं गेलं तर पिंपरी आणि चिंचवडमध्ये मतदानाचं आधिक्य आहे आणि या सगळ्या नागरिकांच्या मत जे आहे. आणि तसंच आमच्या प्रभागातील आमच्या आम्ही जे बारणे कुटुंबातील आम्ही 4-5 नगरसेवक आहोत, थेरगाव परिसरामधील देखील आमच्या भागामध्ये देखील BJP नगरसेवकांना विकासाचे शिल्पकार म्हणून आम्ही लक्ष्मण भाऊंकडेच पाहतो. आणि जर लक्ष्मण भाऊंना जर मावळ मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट असेल तरच आम्ही लक्ष्मण भाऊंचंच काम करणारे, इतर दुसऱ्या BJP सोडून इतर दुसऱ्या पक्षाचं आम्ही काम करू इच्छू शकत नाही. भारतीय जनता पार्टीचा आत्ताचा जर विकासाचा आलेख बघितला आणि मावळामधला प्रगतीचा आलेख बघितला आणि मावळामधील एकंदरीत मतदार जर तुम्ही बघितलं तर कम्प्लिटली पूर्णतः भारतीय जनता पार्टीच्या कलेने घेतलेला जातोय. जनतेचा कौलसुद्धा भारतीय जनता पार्टी आणि आमचा भारतीय जनता पार्टी, आम्ही जेवढे नगरसेवक नगरसेविका आहोत त्यांचं एकच आमचं म्हणणं आहे की हा मावळ जो आहे हा मा भारतीय जनता पार्टीच्या आमच्या उमेदवाराला द्या. आम्ही जीव तोडून काम करू आणि भारतीय जनता पार्टीच्या निश्चितच कमळ हे आणखीन +1 100% इथे असणारच आहे. यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार बरोबरच आदी नगरसेवक उपस्थित होते. खरं तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती झाली, परंतु प्रत्येक नेतृत्वाला आपल्या पार्टीच्या वाढीसाठी निश्चितच आम्ही मागणी केली. माननीय मुख्यमंत्री साहेबांना आज आम्ही पिंपरी आणि चिंचवडमधल्या सगळ्या नगरसेवकांना घेऊन विनंती केली की साहेब, कुठल्याही परिस्थितीमध्ये मावळ मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला घ्या, त्याच्या बदल्यामध्ये कुठला मतदारसंघ तुम्ही द्यायचा आहे तो त्यांना द्यावं. परंतु मावळमधली जर आजची परिस्थिती बघितली तर मावळ मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची 4 विधानसभा मतदारसंघामध्ये तर खरं तर सगळ्यात मोठं वर्चस्व आहे आणि या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा जर उमेदवार दिला तर माननीय नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान करण्यासाठी भाजपचा कमळावरचा उमेदवार निश्चितच आम्हाला सगळ्यात आनंददायी असणार आहे, अशा पद्धतीची विनंती माननीय मुख्यमंत्री मोदी. पुण्यातील मंचर येथे 200 फूट बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाची अखेर सुटका करण्यात आली आहे. तब्बल 16 तासांनी मुलाला बोअरवेलच्या बाहेर काढण्यात यश मिळाले. मुलाला बाहेर काढण्यासाठी NDRFकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. रवी पंडित असे या मुलाचं नाव आहे. खेळता खेळता तो बोअरवेलमध्ये पडला होता. या परिसरात रस्त्याचं बांधकाम सुरू असून अनेक कामगार या कामात सहभागी आहेत. रवीचे आई वडील ही बांधकाम मजूर असल्याने तोही आई वडिलांसोबत या ठिकाणी होता. बोअरवेलवर कोणतेही झाकण नसल्याने खेळता खेळता 6 वर्षाचा रवी थेट बोअरवेलमध्येच पडला होता. बुधवारी सायंकाळी 4:30 ते 5 सुमारास ही घटना घडली होती. सुरुवातीला तो केवळ 10 फुटांवर अडकला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. माहिती मिळाल्यानंतर मंचर पोलीस घटनास्थळी हजर झाले. नंतर NDRFची तुकडी घटनास्थळी दाखल झाली. यानंतर त्याला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अंधार पडल्याने मदतकार्यात अडचणी येत होत्या, पण अखेर 15 तासांनी रवीला बोअरवेलच्या बाहेर काढण्यात आलं. संबंधित घटनेत जे कोणी दोषी असतील किंवा आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक खराडे यांनी दिली आहे. 55 में यहाँ पहुँच गए थे और तब से लगातार काम करते आ रहे हैं और जो दिखते आई कि बच्चा नीचे लोअर लिम से फंसा था और उसको पहले तो स्टेबल किया गया, बच्चे को हाथ में रोप से बांध करके और हम खुदाई किया. हमने पैरेलल बच्चे के जो बोरवेल के पैरेलल खुदाई किया मगर बहुत सारे रॉक्स थे अंदर जिसमें कि समय लगा. तो जो मेन बात थी इसकी कि बच्चे को इंजरी ना पहुंचे, क्योंकि हम जब इक्विपमेंट इस्तेमाल करते हैं तो कुछ पत्थर उछक ले जा सकते हैं, बच्चे की आंख में चोट लग सकती है, तो उसका ध्यान रखा गया है और उस कारण समय लगा. तो धीरे धीरे मैंने फेज वाइज
कि पहले हम 2 फीट करेंगे फिर बच्चे को ट्राई करेंगे, तो 3 फेज में हमने ट्राई किया तो 2 फेज में सफलता नहीं मिली। हमने 2-2 फीट घंटा किया, फिर हमने हाथ से ट्राई किया खींचने का, और जब लास्ट में फिर हम जब कमर तक पूरा खोद दिए उसके बाद हमने बच्चे को निकाला। महाराष्ट्राची आधुनिक वाल्मिकी गदिमा यांची सुपुत्र आणि गदिमा साहित्य कला अकादमीची विश्वस्त श्रीधर माडगुळकर यांचं पुण्यातील खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झालंय। बुधवारी खासगी रुग्णालयात त्यांची एंजिओप्लास्टी करण्यात आली होती, त्यानंतर गुरुवारी दुपारी 1 वाजता त्यांची प्राणज्योत मावळली। श्रीधर माडगुळकर यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1947 त्यांचं प्राथमिक शिक्षण मॉडर्न हायस्कूल येथे तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झालं। श्रीधर माडगुळकर यांनी 1970 साली जिप्सी या खास तरुणांसाठी असलेल्या मासिकाचं संपादन करून अनेक नवीन लेखकांना पुढे येण्यास संधी दिली। त्याचप्रमाणे धरती व साप्ताहिक मायभूमी या नियतकालिकांचे उपसंपादक म्हणून त्यांनी काम केले। त्यांच्या अनेक कथा महाराष्ट्रातील अनेक नियतकालिकांमधनं प्रसिद्ध झाल्यात। ते 72 वर्षाचे होते। बिब्बेवाडी येथील BOT तत्वावर बांधण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करावं या मागणीसाठी महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी पत्रके भिरकावीत प्रशासनाचा निषेध केला। यावेळी मुख्य सभेमध्ये चर्चेला तोंड फुटल्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप आणि भाजपचे नगरसेवक सुनील कांबळे यांच्यामध्ये शाब्दिक चकामक उडाली आहे। समाजाची दिशाभूल करण्याच्या विषयावर दोन्ही नगरसेवक एकमेकांना भिडले होते। सर्वपक्षी नगरसेवकांनी हस्तक्षेप करत वाद मिटवलाय। या स्मारकामध्ये स्वतंत्र ग्रंथालय, स्वतंत्र अभ्यासिका, स्वतंत्र संगणक लॅब आणि अण्णाभाऊ साठे कलादालन करण्यासाठी पालिकेकडून निधीची मान्यता मिळालेली आहे। या कामाची निविदा प्रक्रिया पार पडलेली आहे, त्याची वर्क ऑर्डर देखील झाली आहे। तरीही स्थानिक नगरसेवकांच्या दबावामुळे कामामध्ये विलंब लागत असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केलाय। मातंग समाजाच्या तरुणांची उपेक्षा करू नका। गेली अनेक वर्ष उपेक्षित राहिलेल्या समाजाबाबत असा पवित्रा घेणं चूक आहे असं सुभाष जगताप यावेळी म्हणाले। समाजावर अन्याय करू नका, त्याचे परिणाम भोगावे लागतील। समाज आक्रमक होऊन आंदोलन करील असं आक्रमकपणे मुद्दे मांडत असताना भाजपचे नगरसेवक सुनील कांबळे बोलू लागले। समाजाची दिशाभूल कोण करतो या विषयावरून कांबळे आणि जगताप यांच्यामध्ये महापालिकेच्या सभागृहामध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे। आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, पण विश्रांतीनंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज। स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस। होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट। प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ। म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा। प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचं सांगत नगरसेवकांकडनं दरवर्षी शहराच्या विकास कामांचे कोट्यवधी रुपये बकेट, कापडी पिशव्या आणि बाकडे खरेदीवर खर्च केले जातात। एका नगरसेवकाकडून सरासरी दरवर्षी 10 लाख रुपये या वस्तू खरेदीवर खर्च केला जात असल्याचं समोर आलंय। यामुळे दरवर्षी एकूण अंदाजपत्रकातील तब्बल 150 कोटींपेक्षा अधिक निधी या वस्तूंवर खरेदी केला जात असल्याची माहिती समोर आली आहे। मतदारसंघात घरोघरी पोहोचण्यासाठी नगरसेवकांकडनं कोट्यवधी रुपयांचा निधी बकेट, कापडी पिशव्या आणि बाकडे खरेदीवर खर्च केला जातो।
एक नगरसेवक दरवर्षी सुमारे 10 लाखांपेक्षा अधिक निधी या वस्तू खरेदीवर खर्च करतात. शहरामध्ये सध्या 4 नगरसेवकांचा एक प्रभाग झाला असून प्रभागातील सर्व नगरसेवकांनी पिशव्या खरेदी केल्यावर एकाच घरामध्ये 4-4 पिशव्या सध्या जात असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. ही खरेदी दरवर्षी महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाकडून केली जाते. त्यानंतर या वस्तू क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून वाटप केल्या जातात. परंतु टेंडर झाल्यानंतर तरी किती वस्तूंचं प्रत्यक्ष वाटप केलं जात आहे याचा काही हिशोब नाही. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर देहूरोडला कंत्राटी कामगारांचा विराट मोर्चा दाखल झालाय. मुंबईच्या दिशेने हे विराट मोर्चे निघालेत. कामगारांना कायमस्वरूपी कामावर घ्यावं, पगार वेळेवर असावा. एकूण राज्यात 32,000 कंत्राटी वीज कामगार आहेत. राज्यभरातून या मोर्चात सामील झालाय कामगार. 3 ते 4 हजार कामगारांचा हल्लाबोल विराट मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झालाय. हा मोर्चा 26 फेब्रुवारीला मंत्रालयावर धडकणार आहे. आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर या सरकारला सळुकी पळू करण्याचा इशारा कामगारांनी दिलाय. मात्र यावेळी देहूरोड भाजप कार्यकर्त्यांकडनं मोर्चावर फुंकर मारण्यासाठी भाजप पदाधिकारी मोर्चात सामील झाले होते. वीज वितरण, पारेषण आणि निर्मिती या सगळ्या विभागातील कंत्राटी कामगारांचा हा मोर्चा काल पुण्यापासून निघून मुंबई मंत्रालयावरती 26 फेब्रुवारी रोजी हा धडकणार आहे. आमच्या मागण्या ह्या आहेत की ज्या मागील सरकारने जी नीती धोरणं अवलंबली होती, कंत्राटदारांची नियुक्ती केली, यातून आजचे दिन आज आहेत ते कंत्राटदारांचे आजचे दिन येत आहेत. आज खऱ्या अर्थाने आमचे आजचे दिन यायचे असतील तर आमची एक मागणी होती की जी पूर्वी वीज मंडळामध्ये रोजंदारी कामगार पद्धत होती त्या पद्धतीने या कामगारांना जर वेतन दिलं तर या कष्टाचा जो मोबदला आहे, श्रमाचा घामाचा मोबदला आहे, तो या कामगारांना मिळेल. आणि यामध्ये कंत्राटदार जे आहेत हे भ्रष्ट कंत्राटदार आहेत, यांना घालून आम्हाला सर्व वेतन मिळालं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. 12वीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. राज्यभरातील तब्बल 14,85,132 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले आहेत. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट घेणारे हे वर्ष असतं, त्यामुळे विद्यार्थी देखील परीक्षेची तयारी करत असतात. परीक्षेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांना कठीण वाटणाऱ्या इंग्रजीचा आज पेपर होता. उत्साह, हुरहुर, परीक्षेचा ताण अशा संमिश्र वातावरणामध्ये विद्यार्थी असतात. त्याचा ताण कमी करण्यासाठी भावे हायस्कूलला येणाऱ्या विद्यार्थ्यांचं औक्षण करून फुले देऊन स्वागत करण्यात आले, जेणेकरून विद्यार्थ्यांचा ताण टेन्शन असेल तर ते दूर व्हावं आणि बिंदास्तपणे त्यांनी पेपर सोडवावा. लष्करी तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेच्या आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी AIT रौप्य महोत्सवानिमित्त 24 फेब्रुवारीला AIT दिवस साजरा करण्यात येणार आहे. रौप्य महोत्सवाच्या या समारंभाला इन्स्टिट्यूटचे पॅटर्न इन चीफ GOC इन सी सर्दन कमांड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात थर्मॅक्स ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक MS उन्नीकृष्णन यांना जीवनगौरव, तर इंदूर येथील आयडावेट सोल्युशन्स कंपनीचे सहसंस्थापक आणि इन्स्टिट्यूटच्या 1999 बॅचचे माजी विद्यार्थी यांना यशस्वी आंत्रप्रेन्युअर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. AIT यशामध्ये मोलाचा वाटा उचलणारे माजी संचालक, प्राचार्य आणि सहसंचालकांनाही गौरवण्यात येणार आहे. प्रोजेक्टचा जो मेन काम है वो मच्छरों के स्पीसीज और जेंडर का बताना. तो सबसे पहले हमने इसकी शुरुआत की थी टाटा ग्रैंड AIT चैलेंज में कॉम्पिटिशन में पार्टिसिपेट करके, तभी हमने इसकी शुरुआत की थी. और यह मॉस्किटो के साउंड के ऊपर काम करता है. मॉस्किटो के साउंड के यूज से हम उसका जेंडर और ब्रीड बता सकते हैं. हम इस पे लास्ट 6 मंथ से काम कर रहे हैं और हम इसके थ्रू टाटा ग्रैंड AIT चैलेंज पे 2nd विनर थे. एंड देन छात्र विश्वकर्मा अवार्ड्स पे ऑल इंडिया में बेस्ट प्रोजेक्ट मिला था और हमें श्री वेंकैया नायडू द वाइस प्रेसिडेंट ऑफ इंडिया ने सम्मानित किया था. वरिष्ठ लष्करी अधिकारी, AIT औद्योगिक भागीदार, माजी विद्यार्थी, शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध मान्यवर, कर्मचारी वर्ग आणि AIT विद्यार्थीही या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी का ये सफर बहुत ही रोमांचक रहा है. आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पुणे की टॉप 3 इंस्टीट्यूट में गिनी जाती है. हमारे नेशनल इंस्टीट्यूट ऑफ रैंकिंग फ्रेमवर्क की रैंकिंग में 2-3 साल से हम फर्स्ट 100 में, पहले 100 में हमारी इंस्टीट्यूट है. हमारे छात्रों का प्लेसमेंट रिकॉर्ड भी बहुत उम्दा है.
90% से ऊपर स्टूडेंट्स हमारे प्लेस होते हैं, जो पिछले साल 6 लाख के ऊपर उनका एवरेज सैलरी था और सबसे हाईएस्ट सैलरी माइक्रोसॉफ्ट में जो हमारे स्टूडेंट ज्वाइन किए थे उनको 39 लाख का कॉस्ट टू कंपनी सैलरी मिला था। पुनः एक नज़र हेडलाइंस पर। मावळची जागा भाजपच्या वाट्याला घेऊन शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी द्यावी, भाजप कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। पुण्यातील मंचर येथे 200 फूट बोअरवेल मध्ये पडलेल्या मुलाची अखेर झाली सुटका। महाराष्ट्राची आधुनिक वाल्मिकी गदिमा यांचे सुपुत्र आणि गदिमा साहित्य कला अकादमीचे विश्वस्त श्रीधर माडगुळकर यांचं निधन। आणि महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ। याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं। तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज। एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।